वाडा शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सलग दुसऱ्या दिवशीही चोरीच्या घटना घडलेल्या आहेत। दुसऱ्या दिवशी रात्री 4 दुकानांचा एका मंदिरामध्ये चोरी झाली असून चोरांनी ॲक्टिवा दुचाकी सुद्धा चोरली असल्याची घटना घडलेली आहे। वाडा शहरातील नगर पंचायत कार्यालयाजवळ असलेल्या गणेश मैदान येथील मंदिरातून चांदीचे 2 मुकुट पंचधातूची मूर्ती व दानपेटीतील रोख रक्कम चोरीस गेलेली आहे। विशेष म्हणजे या मंदिरासमोर रोज 12 वाजेपर्यंत गरबा खेळला जात असून रात्री अंदाजे 1 ते 6:15 या दरम्यान ही चोरीची घटना घडल्याचे समजते। तसेच मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रोहन पाटील यांच्या नम्रता ट्रेडर्स या दुकानातून पाण्याची मोटार, निलेश मलबार यांचे किराणा दुकान, किरण भानुशाली यांचे कपड्याचे दुकान या दुकानातून रोख रक्कम, तसेच समर्थ कृपा मेडिकल येथील ड्रायव्हरमधून ॲक्टिवा दुचाकीचे चावे घेऊन चोरट्यांनी दुचाकीही लंपास केलेली आहे। सदर घटना CCTV कॅमेरामध्ये कैद झाली असून वाडा पोलीस या चोरांचा शोध करत आहेत। सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या चोरांचा बंदोबस्त कधी करणार असाही प्रश्न त्यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे।